मुंडेंच्या मुलींचा आवाज दाबण्याची ताकद अद्यापही कोणत्याही राजकारण्यांमध्ये नाहीये असं थेट विधान भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केले तर दुसरीकडे पंकजा मुंडे या, या नाराज असल्याच्या चर्चा वारंवार रंगत असतात कधी कधी मंचावरून तर थेट सभेमधून यासह माध्यमांशी संवाद साधताना सूचकपणे विधान करत पंकजा मुंडे या नाराज असल्याचं जाणून देतात तर त्यांच्या याच वक्तव्या संदर्भात किंवा सूचक विधाना संदर्भात भाजप नेत्यांकडूनही कधी कधी स्पष्टीकरण दिलं जातं मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची नाराजी ही समोर आलेली आहे एकंदरीतच व्यासपीठावरून असो किंवा माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या गोष्टीवरून पडदा पाडलाय मी नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत डावलण्यात येत आहे त्यांना ते मंत्रिपदाची संधी दिली जात नाहीये असा जो आरोप आहे तो करण्यात येतोय यामुळे समर्थक देखील वारंवार हे पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत असतात किंवा थेटपणे भाष्य करत असतात मात्र पुन्हा एकदा खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसतेय नेमकं प्रीतम मुंडे काय म्हणाले जाणून घेऊया असं आलंय का माइकवर माइक नसला तरी ऐवाजावरच तर आहे सगळ्यांचं <laughs> असंही आहे आता अजूनपर्यंत तरी हा आवाज दबावा एवढी ताकत अजून राजकारणात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षामध्ये अमूलाग्र योगदान दिलंय मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना पक्षातर्फे कॉर्नर केल्या जात आहे यामुळे त्या नाराज आहेत या चर्चा नेहमीच होतात मात्र पंकजा मुंडे यावर उघडपणे भाष्य करत नसल्या तरी सूचक विधान करत वारंवार हे अधोरेखित देखील करतात मात्र भाजपतर्फे देखील यावर पर्दा टाकला जातो मंत्रीपदाची संधी न मिळणे पक्षांतर्गत कलह सभेला गैरहजेरी राज्यातील नेतृत्वावर नाराजी राजकारणात या कारणावरून पंकजा मुंडे यांना डावल जात असल्याची भावना व्यक्त केली जाते बीडच्या अशी तालुक्यातील शृंगेरी येथील यात्रेच्या समाप्तीला खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या यावेळी लोकांशी संवाद साधत असताना खासदार प्रीतम मुंडे यांचा माईक अचानक बंद पडला माईक बाजूला सारत असताना प्रीतम मुंडे यांनी हे सर्व आवाजावरच चालते असं म्हणत सूचक विधान केलं मुंडेंचा आवाज दाबण्याची ताकद राजकारणात नाही असं देखील त्याने सूचकपणे विधान केल्यानंतर या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगतीय तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा दिवसागणिक वाढत चालल्या आहेत आणि यावर भाजप नेत्यांना देखील वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फायदा घेत कधी राष्ट्रवादीकडून तर कधी शिवसेनेतील ठाकरे गटाकडून वारंवार पंकजा मुंडे यांना डिवसण्यात येते भाजपला डिवसण्यात येते पंकजा मुंडेंना पक्षामध्ये येण्याची थेट ऑफरही थे, दिली जाते मात्र दुसरीकडे आगामी काळात पंकजा मुंडे या ठोसपणे भूमिका घेतील का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट किंवा प्रत्येक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा